आजची आपली रेसिपी आहे ती सर्वांची आवडती अशी गोड रेसिपी आहे, खमंग खुसखुशीत पुरणपोळी। आपल्याला ही रेसिपी प्राची दाखवत आहे, चला तर आपण तिच्याकडनं जाणून घेऊया। एका बाउलमध्ये 2 वाटी चणा डाळ, 2 कप चणा डाळ धुतलेली, कुकरमध्ये शिजवण्यासाठी तर पाणी टाकून घेऊ। कुकरच्या इकडे आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर इथे थंड झालेला आहे तर आता आपण तो उघडून घेऊया। वा, डाळ मस्त शिजलेली आहे। गाळून घेऊया ह्याच्यात। पाणी आपण साठवून ठेवायचं आहे कारण त्याच्याने आपण कटाची आमटी बनवू। अशा ह्याच्यात मी एक चाळणी गाळून घेते। आता ही डाळ थोडी आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ। डाळ आपल्याला गूळ टाकायच्या आधीच बारीक करून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये वाटल्यावर मस्त मऊ झालंय आणि आता आपण कढईत काढून घेऊया। वाटलेली डाळ कढईत काढून आपण त्याच्यामध्ये बरोबरीने गूळ घालून घेणार आहोत आणि मिक्स करून आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे। गूळ टाकून घेऊया। आणि 15 ते 20 मिनटं हा गूळ आणि हे घट्ट होईपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे पूर्ण एकजीव होईल। आता हा गूळ विरघळलेला आहे, छान वाफ पण येते आहे, दोन्ही छान एकजीव झालेला आहे डाळ आणि गूळ। आता आपल्याला हे हलवत राहायचं आहे, 1-10 मिनटं आपल्याला हे आटवायला अजून लागणार आहे। त्यातलं पाणी निघून जातं आणि एक घट्ट गोळा पुरणाचा तयार होईल। खाली लागू नये म्हणून हे सारखं हलवत राहा। पुरण आटल्यावर 1 चमचाभर तूप आणि थोडीशी वेलची पावडर हे टाकून एकदा मिक्स करून गॅस बंद करायचा। 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 पाऊण वाटी मैदा, त्यात मीठ, थोडीशी केशर आणि 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण ते मिक्स करणार आहोत आणि कणिक मळून घेणार आहोत। कणिक 1-10 मिनटं भिजवून झाकून ठेवायची। आता ही आपण कणिक 10 मिनटं भिजवून ठेवू। एक 5 मिनटानंतर परत एकदा कणिक जरा मळून घेऊया। ह्याच्यावर तेल लावून घेऊ, टाकून घेऊ 1 पाव चमची आणि परत एकदा हे पीठ मळून घेऊ। आणि आता तेल पूर्ण एकजीव होईपर्यंत पुन्हा एकदा मळू।
सर होईल कणी मळून मळून. एक तेलाचा हात लावून आता ह्याचे गोळे करून घेऊया. पुरणाचे पण ह्याचप्रमाणे साधारणतः याच साईजचे गोळ्या कणकेच्या साईजचे किंवा त्याच्यापेक्षा जर असे थोडेसे लहान पुरणाचे गोळे करून त्याच्या आतमध्ये भरून घ्यायचं आहे. ओके, आता ह्याच्यात कणकेत कसं भरायचं ते आपण बघूया. एक वाटीसारखं शेप करून घ्यायचं आहे कणकेचं आणि बाहेरून बाहेरचे कडेने थोडी पातळ करून घ्यायची साधारणतः जेवढी होईल तेवढी आणि पुरण आतमध्ये भरून त्याला इकडनं असं खेचत जायचं आहे मागून आणि हळूहळू हळूहळू ती पुढे घेऊन यायची कणिक आणि हळूहळू ती बंद करून द्यायची. कणिक जास्त वाटत असेल तर थोडी काढून घ्यायची किंवा तिला असं सील करून दिलं तरी पण चालेल आणि एक साधारण गोल गोळा करून ती ठेवून द्यायची. एक गोळा घेऊन पिठात लावून घ्यायचा आणि त्याला थोडंसं असं सपाट थापून घ्यायचं आहे की जेणेकरून सुरुवातीला लाटायला सोपं पडेल. थोडंसं परत एकदा पीठ लावून घेऊया दोन्ही बाजूंनी आणि हळूहळू लाटून घेऊया. चिवडी पातळ होईल कडे कडेने लाटत लाटत हळूहळू पीठ लावत लावत लाटून घ्यायची. साधारण वर्तुळ रंग बदलला आहे तेव्हा आपण ही पोळी उलटून घेऊया. ह्याला गॅस मोठा करून थोडं तूप लावून घेऊ आणि तोपर्यंत खालची बाजू पूर्ण व्यवस्थित शेकून घेऊ. छान झाली आहे ती आपण पलटवून घेऊ आणि आता या बाजूला सुद्धा आपण तूप लावून घेऊया. तोपर्यंत खालची बाजू छान शेकून होईल. मस्त खरपूस अशी ही पोळी दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे. मस्त खरपूस वास येतोय पोळीचा. आपली ही पुरणाची पोळी तयार आहे. पोळीवर छान तूप घेऊ आपण ती खाऊ.